म मा या महाराष्ट्रामध्ये एक कोटीच्यावर लिंग लिंगायत राहतात आणि आज मुंबईमध्ये लाखो लिंगायत दाखल होत आहेत आता प्रचंड मोठ्या संख्येने लोकांचं येणं चालू झालेलं आहे आणि हा लिंगायतांचा म्हणजे पंच्याहत्तर वर्षातला हा पहिला मोर्चा आहे लिंगायतांचा मुंबईमध्ये लिंगायत समाज काहीतरी मागण्या घेऊन इथं आला आहे आणि म्हणून या मागण्यासंदर्भात लिंगायत समाज अतिशय सिरियस आहे आणि मग आपल्या माध्यमातून मी सांगेन सरकारला की आपण जे काही आम्हाला आश्वासन दिलं होतं आठ दिवसाखाली ते आपण लेखी स्वरूपामध्ये या महामोर्चामध्ये घेऊन यावं अन्यथा आमचा संघर्ष आपल्या विरुद्ध कंटिन्यू चालू राहील जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत तो 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 आमचा लढा कायम चालू राहील म्हणजे आज तुम्हाला लेखी स्वरूपात ज्या मागण्या तुम्ही मांडलेल्या आहेत त्या जर सरकारने दिल्या तुम्ही हा महामोर्चा मागे घ्या महामोर्चा तर होणारच आहे पण महामोर्चामध्ये येऊन लेखी मागण्याचं निवेदन देण्याचं आदरणीय फडणवीस साहेबांनी कबूल केलं होतं आणि म्हणून त्यांचे कोण प्रतिनिधी किंवा त्यांनी स्वतः इथं येऊन आमच्या मागण्यासंदर्भात संदर्भात आम्हाला खुलासा करावा आणि जर तसं झालं तर आम्ही त्यांचं स्वागत करू आणि जर तसं नाही झालं तर आम्ही इथं मुर्दाबाद करून जाऊ त्यांचं आम्ही एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट